बाबा तुम्ही तो पेपर पात्रावर दादा बूम मागे या बाहर घे देश के बाहर निकल काम तो आम जाओ तो मैं बाबा ही एफ आय आर कॉपी नोंद झाली त्याच आधारे तुम्ही बोलायचं दोन मिनिट कर्ज नाही असं जे तुम्ही कंप्लेन दिली ना तीच कंप्लेन आम्हाला द्या कंप्लेन दब जाएंगे ना आओ पीछे आओ ना थोड़ा ओ भाई सोनम मागे लगा ना सामने लगा ना तुम्हें ऐसा मागे काका काय गुन्हा दाखल केलेला आहे आणि काय नेमके प्रकरण आहे कुठेही नगर सोसायटीचं फॉर्म टाकलेला होता माझ्या नावाचं कुठे कर्ज दाखवून स्वतः दाखला दिला त्याकरता मला बँकेचं कर्ज न घेता माझ्या नावावर त्यांनी कर्ज टाकलं कोणी टाकलंय कर्ज माताजी द्या त्यांनी कर्ज टाकलेलं आहे ते कर्ज आहे सर्व मी त्या तपासात सुद्धा बसून कोणाविरुद्ध गुन्हा तक्रार कोणाविरुद्ध दिली तुम्ही काय नेमकं काय प्रकरण आहे कोणाविरुद्ध तक्रार कोण आहे दादा तुमचं नाव काय तुमची काय तक्रार आहे सहकारी सोसायटीमधून फॉर्म टाकलेला आहे ते माताजी यांनी माझ्या नावाचा होता दाखला देऊन कर्ज माझ्या नावावर टाकलेला आहे तसा खोटा दाखला दिला आहे माझ्याकडे कर्ज नाही आहे आणि मी त्या बँकेचा सभासद नसून माझा त्याच्यात काही रोकच नाही आहे माझा अर्ज यशवंतराव खडसे यांच्या विरोधात आहे नाही तर याच्यामध्ये काही राजकीय षडयंत्र वाटते का तुम्हाला हो का कोणी केलंय काय केलंय आता ती काय चौकशी झाल्यावर समजेल अच्छा तुमचा कोणावर आरोप आहे का कोणावर संशय आहे का संशय काय ते राजकारणात काय त्याचा त्यांनी खोटा दिला आहे त्याच्यावरती काही कारवाई झाल्यावर समजेल आज तुम्ही पोलिसची सल्ला कोणाविरुद्ध काय तक्रार दिली काय हे बँकेच्या विरोधातच तक्रार दिली आहे की बाबा हे खोटा असल्यावर सुद्धा माझ्या यांच्यावर कारवाई व्हावी कोणाकोणांवर यावर कोणाकोणावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले तक्रार दिली कोणाकोणाविरुद्ध दिलेली मी व्यवस्थापक सोसायटीचे विजय चेअरमन आहे सचिव नाव सांग विजय चौधरी पूर्ण नाव माहिती नाही सचिव यांनी संगणमताने खोटे कर्ज देऊन थकबाकी दाखवून माझा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे त्यांच्या विरोधात मी तक्रार दिली तर कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज अवैध ठरवण्यात आला काय कर्ज दाखवलं फोटो कर्ज दाखवलं जय माताजी बँकेचं त्या कारणाकडून माझा अर्ज बाद करण्यात आला बरं या संदर्भात तुम्ही गुन्हा दाखल केला या संदर्भात मी गुन्हा दाखल केला काही आश्वासन दिलंय पोलिसांनी चौकशी केल्यावर ते सांगतील म्हणजे गुन्हा दाखल केला का फक्त अर्ज दिलाय तुम्ही अर्ज दिलाय पेपर आहे नाही मिळाले नाही तुम्ही फॉर्म कुठून भरलं होतं मुक्ताई नगर सोसायटी कोणती सोसायटी मुक्ताईनगर कोणाच्या विरोधात होतं तुम्ही एकनाथराव खडसे यांच्या विरोधात माझा फॉर्म आहे मग त्यांनी काय तुमच्यावरती काय आरोप लावला हे खोटं खोटा दाखला जोडून सांगा माझा अर्ज बाद करायचा
तुम्ही कर्ज वगैरे घेतले होते? कर्ज वगैरे घेतले नाही, मी त्या बँकेचा सदस्य पण नाही, सभासद सुद्धा नाही. घाबरू नका, व्यवस्थित बोला. नाव भी घ्या, विजय माताजी अर्बन भुसावळ वगैरे. तुमचं नाव सांगा. माझं नाव नाना पण पांडुरंग पाटील. मी मुक्ताईनगर सोसायटीतून फॉर्म टाकलेला आहे एकनाथराव खडसे यांच्या विरोधात. माझ्या नावाचा खोटा दाखला देऊन बँकेचं कर्ज न घेतलेलं आहे. जय माताजी अर्बन कॉपरेटिव्ह बँक सोसायटी व्यवस्थापक चेअरमन विजय चौधरी व सचिव यांनी या संगनमताने खोटे कर्ज दाखवून माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. ह्या लोकांनी माझ्या उमेदवारी अर्ज खोटा दबनावट दस्तऐवज करून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी तक्रार असून त्यांच्या विरुद्ध याबाबत सविस्तर चौकशी करावी अशी विनंती करतो. तुम्हाला बँकेकडनं काही नोटीस आली होती का? नाही, बँकेकडनं मला नोटीस नाही आली. मी बँकेचा सभासद नाही आहे. कर्ज दाखवले माझ्या नावाचं. कर्ज किती दाखवलेलं आहे त्या पतसंस्थेचे तुम्ही सभासद नाही? नाहीये. एकूण किती कर्ज दाखलं होत? 2 लाख काही, 2,500 असं काही दाखवलं. 2 लाख व्याज धरून काही 3 लाखापर्यंत आहे ते. 3-3.5 लाखापर्यंत दाखवलं. तुम्ही घेतलं होतं खरंच? मी कर्ज घेतलं नाही, सभासद सुद्धा नाही आहे. पण मला ते बँक सुद्धा माहिती नाही. बरं, मग कारण काय आहे तुमच्यावरती गुन्हा हे करण्याचं? एक खोटं कर दाखवून खोट्या दाखला घेऊन सांगा माझ्यावर कर्ज येतं. दाखव गुन्हा कर्ज दाखवला आहे. मग कारण काय याच्या मागचं कारण काय आहे? काहीतरी षडयंत्र आहे का त्यांचं की बा हा फॉर्म रद्द करण्यात यावा म्हणून. कोणता फॉर्म? माझा सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेला आहे, तो फॉर्म रद्द करण्यात यावा याच्याकरता हे खोटं कर्ज दाखवलं. कोणाचं षडयंत्र? सचिव यांनी दिलेला. एकनाथराव खडसे यांनी माझ्या विरोधात हा केला आहे. स्वतः दाखला दाखल केला.